भारतीय जनता पक्षानं आजवर जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे पूर्ण शक्तीनिशी पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. नेत्यांनी वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदाऱ्यांसाठी मी सर्व नेत्यांचा ऋणी आहे. पक्षानं 1992 पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि या नात्यानं जास्तीत जास्त मतांनी पुण्याची लोकसभेची जागा ही निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेन अशी प्रतिक्रिया पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. पुण्यातून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिरोळे यांनी बापट यांची भेट घेऊन त्यांना त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, मी इच्छा व्यक्त केली आहे आणि पक्षाने निर्णय दिला आहे. मी 92 भारतीय जनता पक्षाचं काम करतो. पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करतो. एकी भावना ही भारतीय जनता पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य कायम ठेवण्याचा आम्ही सर्वच प्रयत्न करत असतो आणि त्या दृष्टीने सर्वजण एकत्र राहू आणि गिरीश रावांना निवडून आणू.